केलं. यामध्ये लाखों ड्रायव्हर्स चोरट्यांनी लंपास केलेला आहे. पाहूया सविस्तर या बातमीमधून. कराड शहराजवळील कोयना वसाहत परिसराला मंगळवारी रात्री चोरट्यांनी चांगलंच टार्गेट केलं. बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आलेली आहे. तर लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याचे फ्लॅट मालकांनी सांगितलं आहे. आज सकाळपासून कोयना परिसरामध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कोयना वसाहत येथील 5 मंदिर परिसरामध्ये रात्रभर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका रात्रीत तब्बल 3 बिल्डिंग मधील बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील लोक बाहेर गावी गेल्याचे पाहून चोरट्यांनी आपला हात साफ केला. कोयना वसाहत मधील राजगड या बिल्डिंग मधील अमित महापुरे यांच्या फ्लॅटची कळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. फ्लॅट मधील साहित्य विस्कटून टाकले, तसंच लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारला. संबंधित फ्लॅटचे मालक मंगळवारी सायंकाळी कुटुंबासमवेत कोल्हापूरला गेले होते. दरम्यान शेजारी असणाऱ्या 2 बिल्डिंग मधीलही फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. मात्र त्या ठिकाणी कुणीच राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे. घटनेची माहिती आज सकाळी कराड शहर पोलिसांना मिळताच PSI राज पवार, नितीन येळवे, प्रफुल्ल गाडे, पोलीस कर्मचारी संजय जाधव व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सध्या पोलीस घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करत आहेत.